हो नको थांबा बाबर सर. अरे नो आहे आहे बघा. काल निवडणूक आयोगाने जो निकाल दिला तो निकाल खरं तर बघितला तर ते अपेक्षित होत आम्हाला. त्याचं कारण आहे, कारण 15 तारखेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीत सभापतीला निर्णय घेण्याचे डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने दिलेले असल्यामुळं त्यांना 15 तारखेचा निकाल लावण्यासाठी त्यांना त्याचा फायदा व्हावा हा दृष्टिकोन घेऊन हा प्रेशर सत्ताधारी पक्षाने निवडणूक आयोगावर प्रेशर आणून हे निकाल द्यायला लावलेला आहे हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे. कारण सगळ्या अगदी कुणाला जरी विचारलं तर पवार साहेबांनी हा पक्ष काढला. पवार साहेबांमुळं आज जे लोक सांगत आहेत ते मोठे झाले फक्त पवार साहेबांमुळं. पवार साहेबांनी अनेकांना मंत्री केलं, अनेकांना मोठं केलं हे सगळं देश जाणतंय, सगळं महाराष्ट्र जाणतंय. आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता आपली सत्ता येणार नाही म्हणून मग कधी राम मंदिरचा आधार घ्यायचा किंवा विरोधी पक्ष सोडून काढायचा, विरोधी पक्षाचे मतं डिवाइड कसे होतील अशा पद्धतीचा कुटील डाव भाजप पक्षाकडून होतोय आणि त्याचंच हे प्रत्युत्तर आहे हे जे चाललेलं सध्या प्रकार आहे. पण निश्चित सांगतो की ज्या पद्धतीने ते चाललेले आहेत त्याचा उद्रेक होणार आहे आणि जनता संपूर्ण यांच्या विरोधात मतदान करणार आहे. पुढची सत्ता ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीचीच येणार आहे हे निश्चित. याप्रमाणे त्यांच्या चाललेल्या कारभारावरून, कारण त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे लोक सुद्धा आज नाराज आहेत, त्यांनाही संधी मिळालेली नाही आहे. रोज एक पक्ष फोडण्याचं काम करतात आणि आज त्यांचा मूळ जो कार्यकर्ता आहे त्याला समजणार की मी सध्या कुठं आहे. त्यामुळे मूळ जे विचारधारा भाजपची आहे त्याच्यापासून ते लांब चाललेलं असल्यामुळं देशाची जनता या पुढे भाजपला नाकारतील असं स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ हे अजितदादा गटाचं अधिकृत आहे अशा पद्धतीचा जो चुकीचा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. वास्तविक पाहता केंद्र सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलेला आहे. हे स्पष्ट आहे की 28 राज्यांपैकी 25 राज्याचे पदाधिकारी संघटना सर्व शरद पवार साहेबांच्या बाजूला असताना अशा पद्धतीनं चुकीचा निर्णय दिला गेला आणि रिजनल पार्टीना संपवण्याच्या संदर्भामध्ये जो BJP ने अशा पद्धतीचा पाऊल उचललेला आहे काही दिवसामध्ये आणि सगळ्या शासकीय यंत्रणा ED असेल, CBI असेल, निवडणूक आयोग असेल हे सर्व जे आहे ते आपल्या दबावाखाली काम करावं आणि या पक्षानं संपवावं म्हणून अशा पद्धतीचा ठाकरे साहेबांच्या नंतर दुसरा चुकीचा निकाल दिलेला आहे. वास्तविक संघटना कोणाच्या बरोबर आहे हे महत्त्वाचं पाहण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे निवडणूक आयोगाचा. केवळ आमदार जास्त आहेत म्हणून अशा पद्धतीचा निकाल देणं हे मला वाटतं की अत्यंत चुकीचं आणि अनफेअर आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करीत आहोत.